राज्यात प्रचंड आर्थिक संकट असताना सरकार उधळपट्टी करतंय आणि देवेंद्र फडणवीस तोंडात बोळा घालून बसतंय. राज्य सरकारने विविध पक्षांच्या 300 आमदारांना मुंबईमध्ये घरे बांधून देण्याचा निर्णय घेतल्यापासून सामान्य जनतेपासूनच राजकीय वर्तुळातून चांगलीच टीका होत आहे. यावर आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयावर निशाणा साधत सरकारच्या निर्णयानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल उपस्थित केलाय. महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय जाहीर केलाय की 300 आमदारांना मी मुंबईत घरं घेतो, हा निर्णय अत्यंत वाईट निर्णय आहे. महाराष्ट्रभरातून अत्यंत वाईट प्रतिक्रिया आहे. त्याचं कारण एकमेव आहे की ज्यावेळेला एकीकडे आपण म्हणतो की राज्याकडे पैसे नाहीयेत, कोविडमुळे राज्य सरकार अडचणीत आहे आणि पार अगदी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपापासून तर आतापर्यंत चाललेल्या विविध योजनांमध्ये कट करणे, म्हणजे जवळपास 30-40% कट लावणे, इथपर्यंत ज्यावेळेला एकीकडे चित्र सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये या आमदार लोकांना घर देणं हे सरकारला कसं काय परवडतंय? आणि म्हणून जर सरकारला परवडत असेल आणि सरकार अशा पद्धतीने वागणार असेल तर मग या एसटीच्या कर्मचाऱ्यांना का सरकार नोकरी देत नाही? कशासाठी कट लावलं जाते आणि कशासाठी म्हणताय की आम्ही आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प नाईलाजाने सादर करतोय, आमची आवक कमी आहे, आमची जावक जास्त आहे, कशासाठी लोकांना तुम्ही हे सगळं सांगताय? आणि मला याचं फार नवल वाटतं की ठीक आहे, उद्धवसाहेब ठाकरेंचे काय असतील कारण, मात्र याला सातत्याने विरोध करणारे देवेंद्र फडणवीसही गप्प कसे काय? म्हणजे हे सगळे पक्ष मिळून यांनी काय महाराष्ट्र लुटायला ठरवलंय काय? एवढं तत्वज्ञान देवेंद्र फडणवीस सारखं देत असतात, उच्च सुशिक्षित आहेत म्हणतात आणि फार युक्तिवाद करतात. आज युक्तिवाद यांचा कुठे गेला? राज्यात प्रचंड आर्थिक संकट असताना सरकार उधळपट्टी करतंय आणि देवेंद्र फडणवीस तोंडात बोळा घालून बसताय. व हा प्रकार काय आहे सगळा? लोकांना सांगत फिरत होते की आम्ही फार कट्टर आहोत, आम्ही फार लोकांच्या बाबतीमध्ये आमची सहानुभूती प्रचंड आहे. मग कुठे गेली सहानुभूती? महाराष्ट्र बुडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे पक्ष मिळून महाराष्ट्राला बुडवत आहेत. हे चित्र महाराष्ट्राला पटणार नाहीये आणि ह्याचा नक्कीच वचपा महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये काढल्याशिवाय राहणार नाही. हा माझा या सगळ्या लोकांना शब्द आहे.